आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीचा लासलगाव पोलिसांनी केला पर्दाफाश। इंडिका कार सह 1,39,020 रुपये मुद्देमाल जप्त, लासलगाव पोलिसांची मोठी कारवाई। कोजागिरी पौर्णिमा तसेच ईद ए मिलाद निमित्त नाशिक ग्रामीण जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सचिन पटेल, नाशिक ग्रामीण माधुरी कांगणे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांच्या आदेशान्वये लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या टीमने लासलगाव टाकळी विंचूर भागात पेट्रोलिंग सुरू असताना विंचूर प्रकाश राजमार्ग रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ नाकाबंदी सुरू करून रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना चांदवडकडून लासलगावकडे येणारी एक कार नाकाबंदीपासून काही अंतरावर थांबून त्यांच्या ताब्यातील वाहन वळून पुन्हा चांदवडकडे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्यांच्या गाडीचा पोलिसांना संशय आल्याने नाकाबंदी ठिकाणाचे अधिकारी व अंमलदार यांनी वाहनाकडे पळत जात वाहन थांबवले व त्यावेळी त्यामध्ये असलेले इसम हे वाहनांची दरवाजे उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना गाडीमध्ये असलेल्या 6 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत त्यांचे नाव गाव सांगण्यास टाळाटाळ करू लागले। त्यावेळी पंचसमक्ष इतर इसमांची व वाहनांची झाडाझडती घेऊन त्या ठिकाणी टाटा कंपनीची इंडिका कार MH12MB4071 यामध्ये मिळून आले साबीर शब्बीर कुरेशी वय 28 श्रीरामपूर, सरफराज बाबा शेख श्रीरामपूर वय 19, कुर्बान इस्माईल शेख वय 23 श्रीरामपूर, सनीराज विलास ढोकणे वय 19 श्रीरामपूर, सागर उर्फ संदीप सुरेश कांबळे वय 26 श्रीरामपूर, योगराज मोहन सोनवणे वय 24 श्रीरामपूर यांची झडती घेत असताना त्यांच्याजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले साहित्य असे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना त्वरित ताब्यात घेतले। सदर इस्माने विरुद्ध भादवी कलम 399-402 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तांत्रिक माहिती प्राप्त केली असता त्यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे अजूनही 17 प्रकारचे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत। सदर आरोपींना 3 दिवसांची पोलीस कस्टडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस निरीक्षक कोठाळे, पोलीस नाईक शिवाजी घोडे, राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास महाजन, संदीप शिंदे, प्रदीप सागर आरोटे, संदीप देशमुख तपास करत आहेत। रेनबो न्यूज करता सागर मोर वनी। सचिन पाटील साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ईद ए मिलाद व कोजागिरी पौर्णिमा निमित्त नाकाबंदी लावण्यात आलेली होती। नाकाबंदी दरम्यान रेल्वे स्टेशनकडून चांदवडकडून येणारी एक 2-व्हीलर आपला 4-व्हीलर गाडी इंडिका ही काही अंतरावरून पोलिसांना पाहून थांबली व परत रिटर्न यूटर्न मारून परत जाताना पोलिसांना संशय आल्यामुळे आम्ही तिला थांबवले असता त्यातून काही लोक गाडीतून पळण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे त्यांना तिथे जाऊन लगेच ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली। उडवाउडीची उत्तरे दिल्यानंतर संशय बळावला, त्यामुळे तिथे 2 पॅसेंजर जात होते त्यांना पंचम नंबरवरून घेतले। गाडी चेक केली असता गाडीमध्ये 1-2 लाईट, एक मोठी अशी एकदम टॉमी डोकं साईडने चेपून वापरी केलेली, त्याच्यानंतर चावींचा एक गुच्छा, मिरची पूड असे साधन मिळून आले, त्यामुळे संशय अधिक बळावला। त्यानंतर सदर आरोपींचे नाव विचारले असता साजिद शब्बीर कुरेशी राहणार श्रीरामपूर, सरफराज बाबा शेख राहणार श्रीरामपूर, कुर्बान इस्माईल शेख राहणार श्रीरामपूर, सनीराज विलास ढोकणे राहणार श्रीरामपूर, सागर उर्फ संदीप रमेश कांबळे राहणार श्रीरामपूर, योगराज मोहन सोनवणे राहणार श्रीरामपूर, हे 6 च्या 6 आरोपी श्रीरामपूरचे निघाले। त्यानंतर अजून श्रीराम पोलीस स्टेशनशी संपर्क साधले असता तेव्हा असे कळले की सदर आरोपींवर अशा प्रकारचे अगोदर भरपूर गंभीर गुन्हे दाखल आहेत, घरफोडी, चेन स्नॅचिंग, दरोडा, चोरी, नंतर पिक पॉकेटिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे 17 गुन्हे त्यांच्यावर दाखल असून लासलगाव पोलीस स्टेशन व स्टाफ यांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून 3 दिवसाची त्यांची PCR घेतलेली आहे। पुढील तपास चालू आहे। सपोनी लासलगाव, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।